आज शिवसेनामध्ये पक्षप्रवेश झाला आहे. जर विधानसभा बघितलं तर मला पुण्याची जबाबदारी दिली आहे, विधानसभेची तयारी सुरू आहे आणि जी काय जबाबदारी आम्हाला शिवसेना पक्षातून मिळाली आहे त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काय सांगाल? मला वाटतं की आज सगळी आदर्श प्रचंड आनंद आहे. आणि शालेय जीवनापासून मी शिवसेनेचे शाखा बनवून होतो, तेव्हापासून अनेक पदांवरती महानगरपालिकेमध्ये काम केलं. आणि राजीनामा दिला होता, परंतु आज स्वगृह प्रकल्प असताना माझ्यासोबत 5 उद्योगांचे अध्यक्ष होते, 17 शाखाध्यक्ष होते, 1 शहराध्यक्ष, 2 सचिव असे शहरातील पदं असलेले कार्यकर्ते मी सोबत घेऊन पुन्हा एकदा स्वगृह प्रकल्प पुण्याची जबाबदारी दिली आहे. परंतु पुण्याची जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे, विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत, काय नक्की जबाबदारी माझी अशी काही नाही. साहेब मी सांगितलं की पुण्यामध्ये शिवसेना चांगल्या पद्धतीने वाढायला पाहिजे आणि ती वाढेल 100%, कारण महानगर शिवसेनेची शिवसेना पुण्याच्यामध्ये आहे. आणि मला वाटतं की अजून त्यामध्ये दक्षिण जिल्ह्यामध्ये माझी जी काही ताकद आहे ती ताकद मी पूर्णपणे लावून पुणे शहरामध्ये जास्त जास्त शिवसेनेच्या नावाशी कशी निर्णय केली याच्याकडे लक्ष द्या. विधानसभेसाठी काही आश्वासन ठाकरे आश्वासन असं काहीच नाही आहे, कारण मी कुठल्याही आश्वासनं ठाकरे या ठिकाणी आलेलं नाही आहे. मला फक्त स्वगृही पार्टीचं होतं आणि मी गेल्या महिन्याभरामध्ये सुद्धा संबंधित बाबासाहेबांसोबत बोललो होतो आणि त्याप्रमाणे मी 4 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री गाडी घेतली आणि नितीन गडकरी मला आजच्या 3 तारखेचं नियुक्त दिलं होतं. विधानसभा लढण्याची इच्छा आहे का आणि कुठल्या विधानसभा क्षेत्रात? साहेबांनी जबाबदारी दिली तुम्ही 100% निवडणूक लढू आणि ते साहेब खरं साहेबांचा जो वाटो साहेब जो आदेश असेल मार्गदर्शन असेल त्या विचारून चालेल. कुठल्या विधानसभा क्षेत्रातून लढायची इच्छा तरी आहे? पुण्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, असे बाजूचे 2 इकडे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. पुणे शहराच्या पुणे महानगरपालिकेमध्ये येतात. साहेबांनी ठरवलं ज्या मतदारसंघासाठी मी 6 विधानसभेच्या 1 लोकसभेमध्ये लढलेलो आहे. मला जिथं साहेब सांगतील त्या ठिकाणी मी जबाबदारी घेईन. नाही पुणे महानगरपालिकेची जी महानगरपालिकेने अगदी अवघ्या 2 महिन्यांमध्ये निवडणूक आहे, तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी काम करतो. आपलं शिक्षण दिलं की 5 आमदार पाहिजे. मी अगदी सुरुवातीपासून माझा लोकनायक न्यूज़.